छोटं करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, म्हणजे त्याची जी काही कपॅसिटी आहे किंवा काही अशा पद्धतीनं प्रचार प्रसार मुंबईपासून ते गावापर्यंत सगळीकडे चालू आहे. मला काही त्यांना त्या बाबतीमध्ये बोलायचं नाही किंवा त्यांच्या आरोपांना मला काही स्पष्टीकरण देत बसायचं नाही. मी जे करतोय आणि मला जे करायचं ते माझ्या तालुक्यासाठी करतोय आणि माझ्या तालुक्यातल्या असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी करतोय, जनतेनं आपापल्या मार्गानं प्रयत्न करावे. म्हणजे आम्ही काय दुसऱ्यांच्या मार्गामध्ये आम्ही काय नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्यांना प्रत्येकानं आपापल्या मार्गानं काम करावं, आम्ही कुणाच्या मार्गात आडवं येत नाही आणि दुसऱ्यांनी आमच्या मार्गात आडवं येऊ नये. धरण होणं हे गरजेचं आहे आणि आमचा प्रयत्न त्याप्रमाणे सगळ्यांचा, आमचा म्हणजे माझा एकट्याचा नाही तर आज जी सर्व मी आहे हरिभाऊ आहे तिथं सगळी जी मंडळी होती सगळ्यांचा प्रयत्न हाच आहे की धरणाचं काम लवकरात लवकर मार्गी लावलं पाहिजे लागलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न आज चालू आहे. तेव्हा आम्हाला काही कुणाच्यावर टीका करणं किंवा कोणाला काही हे करणं हे नाही. मध्यंतरी काही बैठका झाल्या त्याच्याबद्दल कलेक्टरांनी काय दिलंय हे पेपरला काही लोकांनी गडबडीत बातम्या दिल्या, त्याच्यानंतर कलेक्टरनी पण काय त्याच्यावरती दिलं ते आपण सर्वांनी वाचलंय. तेव्हा मला वाटतंय कुणालाही काही वेगळं सांगायची आणि हे करायची गरज नाही. राजकीय हेतू जर नजरेसमोर ठेवून धरणाचा विषय जर हे केला जात असेल आणि राजकीय याच्यामध्ये जर हे धरण अडकवण्याचा प्रयत्न काही मंडळी करत असतील तर त्याला नक्कीच ज्या त्या वेळेला आम्ही योग्य पद्धतीनं उत्तर देऊ एवढं सांगतो आणि नक्कीच आमच्या पद्धतीनं सर्वजण हे धरण होण्यासाठी जी समिती या भागातल्या ज्येष्ठ मंडळींनी स्थापन केली आहे त्या समितीच्या माध्यमातून नक्कीच धरणाचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी कसा लागल आणि जी 54 गावं आहेत 54 गावांच्या शेतीचा प्रश्न आणि पिण्याचा प्रश्न हा योग्य पद्धतीनं कसा सुटल या दृष्टीनं आमचा प्रयत्न कायम राहणार आहे एवढंच सांगतो. परत एकदा या बाबतीत आपण केळगरला असेल किंवा भागामध्ये आता काही जिल्हा बँकेच्या निवडणुका झाल्यात त्यामुळे निवडणुका कुठल्या नाहीत तर नक्कीच या बाबतीत जसं मुंबईपासून ते गावापर्यंत जे काही झालं तसंच आम्ही सुद्धा बैठका घेऊन आमची भूमिका सर्वांची काय या बाबतीत की नक्कीच लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत आणि भागातल्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचू आणि मग जे काय असेल ते खरं काय आणि नेमकं कुणाचं हेतू काय हा त्या बैठकांच्या माध्यमातून आणि त्याच्या माध्यमातून स्पष्ट होईल एवढे या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो. थोडंफार विषय वाढदिवसाचा होता नानाचा पण सगळेच आपण भागातली लोक इथं असल्यामुळे म्हटलं हा एक विषय या निमित्तानं मांडणं गरजेचं आहे कारण वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न तालुक्यामध्ये जो सुरू आहे कुठेतरी खरं चित्र जे आहे ते आपल्यापर्यंत पण आलं पाहिजे. माझी पण जी काही खरी आहे ती आली पाहिजे जे काय असेल ते त्यांच्या पुढे जो विषय असेल तो लोकांपुढे विषय तो आला पाहिजे एवढीच माझी भूमिका आणि भावना आहे. पहिल्यापासून ती भूमिका माझी ठाम आहे. तर कुठेही माझ्या भूमिकेमध्ये भोंडारवाडी प्रकल्पाबद्दल कधीही बदल झालेला नाही आणि कधी होणारही नाही. इलेक्शन राजकारण मतदान या गोष्टी माझ्या दृष्टीनं महत्वाच्या नाहीत त्या नंतरच्या गोष्टी आहेत पण आपल्या तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी या दोन्ही पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे हीच माझी आमदार म्हणून या तालुक्याचा आमदार म्हणून माझी भूमिका आहे आणि माझ्या पद्धतीनं ती भूमिका मी पुढे नेण्याचं आणि ती पार पाडण्याचं काम 100% करीन एवढा शब्द आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो.